भगवान पंढरीनाथ भगवती माता रुक्मिणी श्री राम भक्त हनुमान जी परम आदरणीय प्रातस्मरणीय शांति ब्रह्म भगवान बाबा परम आदरणीय प्रातस्मरणीय वैराग्य मूर्ति भक्तराज महाराज यांना आपल्या हृदयशी आसनावर आरूढ करून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या चिंतनाकडे आपण वळूया. काल आपण त्रिकांडात्मक असलेली ही जी ग्रंथराज ज्ञानेश्वरी आहे त्याच्यातला पहिला कांड पहिला योग आपला झालेला आहे, संपन्न झालेला आहे. कर्मकांड उपासनाकांड ज्ञानकांड असे हे तीन नाव किंवा कर्मयोग भक्तियोग ज्ञानयोग अशा प्रकारे हे तीन नाव. तर काल आपण जाता जाता बघितलेलं आहे की निराशीरत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरम केवलम कर्म पुरवणापनोति किलेशन. जो मनुष्य या ठिकाणी जो महात्मा पुरुष आशारहित झालेला आहे, ज्याचं चित्त स्थिर झालेलं आहे, भोग वासना सगळ्या त्यांच्या संपलेल्या आहेत, अशा प्रकारचा जो महात्मा पुरुष आहे, शरीर चालण्यापुरते शरीर यात्रा चालण्यापुरते काही कर्म करत असेल तर त्या कर्मातून तो पापानं लिप्त होत नाही, त्याला कुठल्याही प्रकारचा दोष लागत नाही. यदृच्छाला संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सर समसिद्धाव सिद्धो च कृत्वापि निबध्यते. कुठल्याही प्रकारचा प्रयास न करता आणि प्रारब्धानं जे काही मिळत असेल त्याच्यामधून तो संतुष्ट असतो. यदृच्छाला संतुष्टो द्वंद्वातीत निंदा स्तुती मान अपमान सुख दुःख या दोन्हीमध्ये जो समान असतो त्याला द्वंद्वातीत झाला असं म्हणतात. विमत्सरह म्हणजे कुणाचाही मत्सर न करणारा अशा प्रकारचा समसिद्धाव सिद्धौ च सिद्धी असिद्धी म्हणजे समसमान भाव ज्यांचा आहे त्याला कोणतेही कर्मबंधन करू शकत नाही हे आपण बघितलं. म्हणून सर्वापरी मुक्तो तो स्वकर्मची कर्म रहितो सगळ परिगुणाची तू ते भ्रांती नाही हे पण आपण काल पाहिलेले आहे. त्याच्यानंतर गतसंघर्षमुक्तस्य ज्ञानावस्थित चेतस यज्ञायाच कर्म समग्रम प्रविलीयते. तो दिसायला जरी सामान्य दिसत असला तरी पण बघायला जर गेलो तर पाहता परब्रह्माचे कसे चोखाळ भरा हाही विषय आपण पाहिलेला आहे. आणि शेवटची ओळी आपण काल वाचली तशी विधी विधान लिहिते तरी आचार्य तो समजते तरी ते ऐक्य भावे ऐक्या ते पावती शिरा. सगळ्या प्रकारचे विधी विधान करत असला यज्ञ करत असेल कुठले कर्म करत असेल तरी तो त्या ऐक्य भावाला प्राप्त झालेला असतो. तुम्हाला आम्हाला तो त्या ठिकाणी प्रपंचामध्ये धरलेला मान झालेला दिसत असला तरी प्रपंचाची कुठलीही आसक्ती त्याला नसते, कुठल्याही कर्माची आसक्ती त्याला नसते. इथपर्यंत हा सगळा काय बघितला आपण कर्मकांड बघितलेला. पण कर्माचं जर काही गुंताळ आहे कर्म हे फार गहन कर्मनो गती म्हटलेलं आहे. कर्माचं असं असतं मार कर्म जर झालं आणि ते जर भगवान चरणारविंदी समर्पित करता नाही आलं तर ते कर्म कुठल्याही परिस्थितीमध्ये टेळावंच लागतं. आणि ज्यानं केलं त्यालाच ज्यानं ते कर्म केलेलं त्यालाच ते फेडावं लागतं ते काही चुकत नाही असं मी कर्माचा माझा सिद्धांत आहे. तुम्हाला कळण्याकरता सहज एक दृष्टांत सांगतो की कसं असतं म्हणून. असं आंब्याचं झाड होतं आणि त्या आंब्याच्या झाडाला असं सुंदरपैकी कैऱ्या लागल्या काही पाडा लागल्या होत्या काही पिकल्या होत्या गोड मधुर अशा प्रकारचा त्याचा सुगंध चालला आणि त्या पिकलेल्या झाडावर काही आंबे पिकले होते. झाडावर पिकलेलं ते फळ असतं ना त्याची मधुरता त्याचा रस त्याची गोडी खाल्लेली आहे. झाडावर पिकलेले होते चांगल्या जातीचे होते सुगंधित होते आणि ते दोघांनी पाहिले दोघांनी पाहिले ते घेण्याकरता पळाले दुसरे दोघ. त्याच्यानंतर जे पळाले त्यांनी ते आंबे तोडले नाही तोडणारे दुसरे दोघ. त्याच्यानंतर खायला बरेच
पर्यंत आले तिथे आणि ते खाऊ लागले. त्यांनी खाल्लं पण त्यात सगळ्यामध्ये एक जणी होती. आता हिरो म्हणलं तर हिरोईन येणारच ना सांगायला. त्यांनी खूप खाल्ले पण चव घेणारी ती एकटीच होती. ते एकटीनं चव घेतली आणि जिनं जर त्याचं चव घेतली तेवढ्यामध्ये त्या आंब्याचा मालक काय होणे. तेवढ्यामध्ये ज्या मालक ज्याचं शेत होतं तो मालक तिथे आला. तो भयंकर रागीट होता. ज्यानं खाल्ले त्याने चव घेतली त्याला पकडे जाणं त्यांनी धरले. दुसऱ्या दोघाला धरलं त्यांना मारलं आणि अजून दुसऱ्या दोघाला मारलं. मग ज्यांनी सुरुवातीला दोघांनी पाहिलं होतं ते रडायला. म्हणजे ज्याचं कर्म त्यालाच बाबा तू म्हणाल हे आम्हाचं काही लक्षात नाही आलं म्हणजे म्हणतात ज्याचं कर्म त्याला भोगावं लागत. एक मनुष्य चालला होता तर तो आंब्याचं झाड पाहिलं तर ते दोन्ही डोळ्यांनी पाहिलं. कोणी पाहिलं मी अगोदर काय म्हणलो दोघांनी पाहिलं. दोन डोळ्यांनी पाहिलं. ज्या डोळ्यांनी पाहिलं ते काही पळाले नाही आंब्याला. कोण पळालं तर जे पळाले त्यांनी घेतले नाही. पाय पळाले पण घेतले कोणी हाताने घेतले नाही. बरं ज्यांनी घेतले त्यांनी खाल्ले नाही. खाल्ले कोणी खूप जण खाल्ले. 32 नाही हे 32 आहे ना. आणि याच्यात एक हिरोईन आली पण त्यांनी खाल्ले पण चव कोणी घेतला. ते एकटीनं चव घेतलं आणि तो मालक आला. तो मालक आला तर त्या मालकाने पकडलं दुसऱ्या दोघा पकडले त्याचे दोन्ही हात खाल्ले. ज्याला पकडलं त्याला मारलं तोंडात ठेवून दिलं. दोन्ही दोन तोंडात ठेवून दिलं दोन्हीकडे. आणि ज्याला मारलं त्याला दुःख झालं. म्हणजे ज्यांनी पाहिलं त्याला दुःख झालं. त्याच्यातून पाणी यायला म्हणजे ज्यांनी केलं त्याला भोगायची पळायला की नाही सांगा. ज्या आंब्याला ज्या डोळ्याने पाहिलं होतं त्याला ते भोगायची पळायला की नाही. आपलं हेच महत्वाचा विषय की ज्याने कर्म केलं ना त्यालाच ते भोगावं. हा आपला सिद्धांत. म्हणून गहना कर्मो गती ही कर्माची गती जी आहे अत्यंत गहन आहे. अशा प्रकारचा हा कर्मकांड आहे. कर्तृत्ववाद आणि फलास्वाद विरहित कर्म करायला पाहिजे. संपूर्ण भगवंतानं ते सांगितलेले आहे. दुसऱ्या अध्यायात जे काही सांख्ययोग सांगितला आणि त्याला जोडूनच नंतर हे सर्व सुरू केलं. आणि भगवंत अर्जुनाला सांगितलं अर्जुना तू तुझ्या कर्मावर जो आरूढ आहे क्षत्रिय धर्माचं तुला पालन करावं लागेल असं सांगितलं. आणि आता त्यानंतर या उपासना कांडाला भक्तियोगाला या ठिकाणी प्रारंभ होतोय. हो हा चौथ्या अध्यायातला 24वा श्लोक आहे. चौथ्या अध्यायातल्या 24व्या श्लोकापासून 12व्या अध्यायातल्या 12व्या श्लोकापर्यंत हा उपासना कांड आहे. काल मी तुम्हाला सांगितलं. वेगवेगळ्या पद्धतीने समत्व योग कशा पद्धतीने साध्य करून घ्यायचा. वेगवेगळ्या पद्धतीने
रीतीनं आपलं जे ध्येय आहे मनुष्य जन्माचं, मोक्ष प्राप्त कशा पद्धतीनं करून घ्यायचा, कारण साधना वेगवेगळ्या आहेत पण ध्येय मात्र एकच. तशी इथे 12 यज्ञ सांगितले असतील पण 12 यज्ञाच्या माध्यमातून प्राप्त ते तेच करायचं ना. म्हणून या 24, 25, 26, 27, 28, 29, 30 असे किती श्लोक झाले? 7 श्लोकामधून 12 यज्ञ सांगितलेले आहेत. त्या यज्ञामध्ये ब्रह्मार्पण ब्रह्मवीर म्हणजे त्या यज्ञामध्ये जे काही आता सामुग्री असते, एक हे असतं तुमच्या पत्रावळीसारखं ठेवलेलं असतं, त्याच्यामध्ये जव तीळ कोणाच्या वनस्पती वगैरे ते सगळं असतात, ते सगळं हवन करण्यासाठी असतं. तर तिथे जे काही आहे ते सगळं ठेवलेलं ते ब्रह्मच आहे. अर्पण करणारा सुद्धा काय आहे? ब्रह्मच आहे. हवी द्रव्य सुद्धा काय आहे? ब्रह्मच आहे. ब्रह्मार्पण ब्रह्मवीर ब्रह्मार्ण ज्या अग्नीमध्ये टाकायचंय तो अग्नी सुद्धा काय आहे? ब्रह्मच आहे. ब्रह्मनाहुतम जे टाकलेलं आहे ते सुद्धा ब्रह्मच आहे. अशा प्रकारे ब्रह्मैव देवगंतव्यं ब्रह्मकर्म समाधिनः. आणि हे सगळं जे काही तिथे आहे यज्ञामध्ये, हे सगळं जे सगळं ब्रह्म आहे. यज्ञ करणारा, मंत्र सांगणारा, यज्ञाचे द्रव्य, आहुती वगैरे सगळं जे सगळं ब्रह्म आहे. आणि त्या सगळ्या कर्मापासून प्राप्त होणारं जे फल आहे ते सुद्धा काय आहे? ब्रह्मच. असा या श्लोकाचा अर्थ आहे. बहुतेक जेवण करताना हे श्लोक म्हणायला पाहिजे, कारण तो सुद्धा एक प्रकारचा काय आहे? यज्ञ. अन्न हे काय आहे? भक्षण करणं यज्ञ. उदर वर्ण हे जाणीले यज्ञ कर्म. यज्ञ कर्म आहे ना ते, तुम्ही तर ते ऐकलंच आहे. अन्न भवंती भूतानी पर्जन्यादन संभव हे सगळं तुम्ही ऐकलं. तर म्हणून जेवण करताना जरूर जर हा श्लोक कुणाचा पाठ नसेल तर जरूर म्हणावा. एक हातामध्ये थोडं पाणी घ्यावं, समोर जे काही आलं असेल संतुष्ट म्हणा. मग पिठलं भाकरी असो, पंचपक्वानाचं जेवण असो, कोरडी भाकरी असली तरी सुद्धा, काही नसलं तरी सुद्धा. आमच्या कामावर एक गळी होता ना, तर त्याच्या पत्नीनं त्याच्यासाठी भाकरी भाजी घेऊन आले. एक लोटक्यामध्ये वरण आणलं आणि भाकरी घेऊन आली. तर रस्त्यामध्ये काय झालं, थोडी ठेच लागली, ते मडकं पडलं, ते सगळं वरण मातीमध्ये मिसळून गेलं, तिच्या डोळ्यात पाणी आलं. ही मी प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलेली गोष्ट आहे. आणि मग येऊन ती सांगू लागली, म्हणले असं असं झालं, म्हणले आता तुम्ही कसं जेवण करणार, कसं जेवण करणार, वरण सगळं सांडून गेलं. तर तो एकदम प्रसन्न मनाने म्हणाला, अरे म्हणजे एवढं काय त्याची चिंता करते, बस म्हणजे आनंदानं जेवण होईल, याच्यात काय आवड आहे. वरण नसलं म्हणजे जेवण होणार नाही का? शेतात काही कांदे होते, तिथे एक कांदा उपटला त्यानं आणि त्या भाकरीबरोबर थोडा थोडा कांदा खात खात. आपण पुरणपोळीच्या जेवणातही एवढा आनंद घेत नाही, तेवढा आनंदानं तो जेवण घेत, तृप्तीचं ढेकर. म्हणजे अंतकरणामध्ये किती प्रसन्नता आहे हे फार महत्त्वाचं असतं. बाहेर तुम्ही किती वस्तू असेल पण मनात तळमळ असतो, मनाच्या तळमळे चंदने ही अन्न पोळी. म्हणजे मनाचे तळमळ असेल तर चांगल्या गोष्टी पण त्याला आवडत नाही. म्हणून प्रसन्नता जेवण करताना मनुष्यानं हातात पाणी घ्यावं. ब्रह्मार्पण ब्रह्मवीर ब्रह्मार्पण ब्रह्मनाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिना. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचामिन्नं चतुर्विधं हरिर्दाता हरिर्भोक्ता हरिरन्नं प्रजापतिः हरिर्विश्वस्तु भुङ्क्ते भोजयते हरिः. अशा प्रकारचे हरिदाता हरिभोक्ता हरिरन्नं प्रजापतिः हरिर्विप्र शरीरस्तु असे हरिविप्र शरीरस्तु भुंगते भोजयते हरिही. असे हे 3 श्लोक म्हणावे. त्याच्यानंतर हे जर कोणाचं मत नसलं तर मग वदनी कवल घेता नाम घ्यावे. काहीला ते जर जमत नसलं तर तूप पोळी समर्थाची भाजी भाकरनाथाची तुम्हा योग्य नाही देवा गोड करुणी जेवा. असं म्हणायला काही हरकत नाही. आणि हेही जमत नसलं तर देवा हे सगळं तुम्हीच दिलेलं आहे आणि त्याला प्रसाद म्हणून मी खातोय.
आणि हेही जमत नसलं. हे ब्रह्मांड नायका, तूच मला अशी बुद्धी दिली असं म्हणून जेवण करून अशा पद्धतीनं ते जेवण आहे. पण हे 12 जे काही यज्ञ सांगितलेले, ते 12 यज्ञ मी तुम्हाला अगोदर सांगतोय. 7 श्लोकामध्ये असलेले त्याची नावं तुम्हाला एकदा लक्षात आली ना, म्हणजे मग श्लोकाचे भाव, गोव्याचे भाव पटापटापटापट लक्षात येते. म्हणून 12 यज्ञ तुम्ही बघून घ्या. ब्रह्मयज्ञ, भगवदर्पण रूपी यज्ञ, अभिन्नता रूपी यज्ञ, कर्तव्य कर्म रूपी यज्ञ, संयम रूपी यज्ञ, विषय हवन रूपी यज्ञ, समाधि रूपी यज्ञ, द्रव्य यज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ, स्वाध्याय रूपी यज्ञ, प्राणायाम रूपी यज्ञ आणि त्या दिवशी स्तंभवृत्ती म्हणजे चतुर्थ प्राणायाम रूपी यज्ञ म्हटलेले त्याला. अशा प्रकारचे हे 12 यज्ञ आहेत आणि ते या 7 श्लोकामध्ये विभागणी केलेली आहेत. प्रत्येक यज्ञाची तुम्हाला या ठिकाणी माहिती आहे. एकूण सर्व प्रकारचे यज्ञ प्रत्येकाच्या अधिकार परत्वे वेगवेगळ्या पद्धतीचे ते साधनं आहेत आणि त्या साधनेद्वारे मात्र ध्येय सगळ्यांचं एकच हे लक्षात ठेवा. प्रत्येकाची ग्रंथ म्हणजे प्राप्त काय करायचं तर परमात्म्याला प्राप्त करून घ्यायचं. समत्व योग साधला पाहिजे, चित्ताची स्थिरता झाली पाहिजे, नैषम्य स्थिती प्राप्त झाली पाहिजे असं हे सगळं. हे हवनमी होता काय यज्ञ हा भोगता ऐशा बुद्धीशी नाही भिन्नता म्हणून या. जे आपण ब्रह्मात्म ब्रह्मवीर बघितलं ना त्याच्यावर सांगितलं हे हवनमी होता म्हणजे जे हवन क्रिया आहे आणि त्याच्यात टाकल्या जाणारं जे हवन आहे किंवा हवन करणारा जो यजमान आहे हे सगळं त्याच्यामध्ये भिन्नता नाही. ते सगळेचे सगळं माझा तो भगवानच आहे, ते ब्रह्मच आहे. जे यश इष्ट यज्ञ जे आहे ते हरिमंत्राने हवे तो एकदशा विनाश भावे तत्वबुद्धी आणि इष्टफलाच्या उद्देशानं जे यज्ञ केले जातात त्यांनी अशा बुद्धीनं तिथं बघायला पाहिजे की हरिमंत्र जे मंत्र म्हणणारे आणि मंत्रसुद्धा हे सगळे ब्रह्मच आहे. हरिद्रव्य जेवढं काही आहे ते हरिद्रव्यसुद्धा माझं ब्रह्मच आहे, ते ब्रह्मच म्हणायचं. आत्मबुद्धी या दृष्टीनं त्याला बघायचं. मनोनि ब्रह्मदेची कर्मायशे बोधालेल्या सम त्या कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा. हे धनुर्धरा अशा प्रकारचं हे सगळं कर्म त्याचं ब्रह्मरूप होऊन जातं. समभाव समताभाव निर्माण होतो आणि ते कर्तव्य कर्म नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त करून देतो. अशा प्रकारचा या सगळ्या श्लोकाचा मतीचा अर्थ आहे. आता अविवेक कुमारत्वाल मुकले जया विरक्तीचे पाणी ग्रहण झाले मग उपासन जे आणि योगाग्नीचे. हा अविवेक जो आहे ना तो कुमार आहे म्हणजे लग्न न झालेला, पण तो आता लग्नाच्या वयामध्ये आला म्हणजे तो काय झाला आता विवेक झाला. छोट्यापणी कसं असतं अविवेक असतो, मोठा झाला की त्याचा विवेक होऊन जातो. लहानपणात एवढं थोडं ज्ञान असतं माणसाला. म्हणून तर म्हणतात ना बालपण गेले नेनता असं जे म्हणतात नेनतेपणा असतो. तर हे अविवेक जे आहे ते कुमारत्वाला मुकलन ते विवेकरूपी तारुण्यात आलेलं आहे. तारुण्यामध्ये आल्यानंतर जया विरक्तीचे पाणीग्रहण झाले, त्यानं विरक्तीबरोबर लग्न केलं. पाणीग्रहण विधी म्हणजे काय? लग्नविधी आहे, त्याला पाणीग्रहण विधी म्हणतात. विरक्तीबरोबर लग्न केलं. कोणी केलं? विवेकानं. आणि मग उपासन जे हे आणले योगाग्नीचे आणि मग त्या ठिकाणी ज्यांनी सांख्ययोगरूपी अग्नीची उपासना केलेली म्हणजे ज्ञान. त्या विरक्तीबरोबर लग्न केलं की विरक्तीतच त्या ठिकाणी ज्ञान असतं, विरक्तीजवळच ज्ञान असतं. कारण वैराग्या वाचूनही काही ज्ञानाशी तगणेची नाही, तिथेच ते ज्ञान असतं असा तो प्रकार आहे असं या ठिकाणी सांगतात. हे ब्रह्मात्म ब्रह्मवीर ब्रह्माग्न ब्रह्मणा होतं ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना. अशा प्रकारचं या ठिकाणी एक यज्ञाचं वर्णन सुरू झालेलं आहे.
या ठिकाणी दैवयज्ञ आहे. तो दैवयज्ञ म्हणजेच भगवंताला अर्पण, भगवत अर्पण रूपी यज्ञ. कारण तुम्हाला पहिलं जे ब्रह्मयज्ञ आहे त्याचं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक कर्मात कर्ता, करण, क्रिया, पदार्थ इत्यादी सर्वांना ब्रह्मरूप रूपानं अनुभव करणं हा यज्ञ म्हणजे ब्रह्मयज्ञ. जे ब्रह्मार्पण ब्रह्मावे त्याच्यामध्ये जो यज्ञ करता आहे, त्याची सामुग्री आहे, त्या क्रिया आहेत, ते सगळंचे सगळं ब्रह्मच आहे, हा यज्ञ आहे. आता दुसरा जो आहे तो भगवदर्पण रूपी यज्ञ आहे. संपूर्ण क्रिया आणि पदार्थ यांना केवळ भगवंताचे आणि भगवंतासाठीच मानणं हा दैवयज्ञ आहे. आपल्याला जे जे काही मिळालेलं आहे, शरीर सामुग्री भगवंतानं दिलेली, देवे दिला देह भजना गोमटा, हे शरीर दिली इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण नासे जीवपणा भवरोग. आपल्याला हे जे शरीर भगवंतानं दिलेलं आहे आणि शरीराच्या अंगानं मिळालेली जेवढी काही सामुग्री आहे, काही धन असेल, काही इस्टेट असेल, शेतीबाडी असेल, अजून काही आपल्याकडं गोष्टी असतील, आपल्या वडिलोपार्जित काही मिळालं असेल, काही आपल्या कष्टानं प्राप्त झालं असेल, तर ते सगळंचे सगळं त्या ठिकाणी भगवंताचंच आहे आणि ते भगवंतासाठीच आपण त्या ठिकाणी वापरावं. ज्यांनी जनार्दन याच्यावत प्राणीमात्रामध्ये माझा तो भगवान वास करणार आहे, म्हणून सर्वांना आनंद देण्यासाठी त्याचा वापर व्हावा या बुद्धीनं केलेलं जे त्याला दैवयज्ञ म्हणतात. जे यजनशील हरणीशी जे अविद्या हविली मनेशी गुरुवाक्य हुताशी हवन केले, जे अखंड त्या ठिकाणी रात्रंदिवस ज्ञान यज्ञ करण्याचा स्वभाव असलेले ते ज्ञानी जे महात्मा पुरुष आहेत, त्यांना त्या ठिकाणी जी अविद्या हविली मनेशी, अविद्या म्हणजे अज्ञान, मनासहित अज्ञानाचं हवन ज्यांनी गुरुवाक्यरूपी अग्नीमध्ये केलेलं आहे. हुताशी म्हणजे अग्नी. हा हुताशन कोण आहे तर सद्गुरूचं एक वाक्य आहे. सद्गुरूंच्या मुखामध्ये किंवा भगव सद्गुरूकडून जे ज्ञान मिळालेलं आहे ना, त्याच ठिकाणी सगळं हे हवन करून टाकलं. अविद्या मनातली सगळी असलेली अज्ञान, अविद्या वगैरे हे सगळं तिथे हवन करून टाकलं. ती योगामिकी यांनी जे तो दैवयज्ञ म्हणजे जेणे आत्मसुखा म्हणजे पांडुकुमारा, अशा प्रकारचा हा दैवयज्ञ आहे. शरीर क्लेशावाचून आत्मसुखाची इच्छा केली आहे. ज्या दैव उपाद्यांनी कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी शरीर क्लेश वगैरे काही घेण्याची गरज नाही, जे दैवानं प्राप्त झालेलं आहे ते सगळं देवाचं देवाला ज्याचे दिले त्याशी फळ पावे. आपण फक्त आरतीमध्ये तेवढं म्हणत असतो. तेरा तुझे को अर्पण, त्याचे दिले त्याशी फळ पावे आपण.
खाव्यानं त्याचे करावे चिंतन, त्याचे दिले त्याची फळ पावे आपण असे, त्यानं जे सगळं दिलेलं आहे त्याच त्याला अर्पण करायचं. तर दुसऱ्याचं कोणाचं सांगा, त्याच त्याला अर्पण करायला सुद्धा आपण विचार करत असतो, द्यावा का नाही द्यावा, द्यावा का नाही, दिलं तर द्या ना, पण मानतो आपलं, मनुष्य आपलं मानत असतो, अशी ती गोष्ट म्हणजे गमतीची गोष्ट आहे. मला दैवास्तव देहाचे पाळलो चिंतिना देहरण, तो महायोगी दान दैवयोगी. दैवास्तव देहाचे पाळण, आपलं जे काही शरीर आपल्याला प्राप्त झालेलं आहे, भगवान जसं ठेवी तसं आपण देव ठेवी तसे राहावे, समय अशी साधन त्याच्या अशी खात्री असते की परमात्मानं आपल्याला शरीर दिलेलं आहे, भगवान आपलं सगळं सांभाळ करणार. जायो सौ प्रतिपाळ श्री रामदास गोविंद, चिंता दीन दयाल को मो मन सदानंद, जायो सो प्रतिपाल से रामदास गोविंद. आमच्या वडिलांनी काही लिखाण केलं होतं बरं, काही त्यांचे कागद वगैरे मला सापडले, त्याच्यातला एक कागद मी माझ्या ग्रंथात ठेवलेला आहे, त्याच्यात हा दोहा त्यांनी लिहिलेला आहे, चिंता दीन दयाल को मोमन सदा आनंद, जायो सो प्रतिपाळसी रामदास गोविंद. आपल्याला चिंता करायची गरज नाही, त्या दीनदयाळ भगवंताला आपली चिंता आहे, त्यानं आपल्याला जन्माला घातलेलं आहे, तो त्याचं प्रतिपाल पालन करणार आहे, आपण कशाला चिंता करायची. अरे जिंदा होकर सोच करे ओ बड नर अभाव, ओ नर बड अभाव, मुये तो मिळत आहे कपडा लकडी अवराध, मेलेल्या माणसाला सुद्धा कपडा मिळतो, लाकडं मिळतात, हार मिळते, त्याचा प्रोग्राम होऊन जातो चांगला, तर जिवंत माणसं विनाकारण तर मला कळतं माणसं कसं होईल, कसं होतं आणि कसं झालं आणि कसं करू, असं करून पुढे जमणार आहे का सांग. भगवंताला सगळ्या जीवात त्याची काळजी असते, म्हणून दैवास्तव देहाचे पाळण जो चिंतीनं आधी हवरण, तुकोबारायण सुद्धा सांगतात उदास सर्व भावे, उदास सर्व भावे, हरिनाम कीर्तन संताचे पूजन, हरिनाम कीर्तन संताचे पूजन, अनिक सायास न करी न धरियास होईल उदास सर्व भावे. म्हणून भगवान त्या ठिकाणी आपल्याला बरोबर देणार आहे, परमात्मा सगळ्यांचं काम करत असतो, स्वामी विवेकानंदांना याचा अनुभव पण घेतलेला आहे, त्यांच्या जीवनचरित्रामध्ये आहे, स्वामी विवेकानंदांना अनुभव घेतला म्हणजे गीतेमध्ये लिहिलं आहे की योगक्षमं महाम्यहं, तर याचा आपण अनुभव घेऊ. म्हणून एके दिवशी स्वामी विवेकानंद एका जंगलात जाऊन बसले, जिथून जाणारे येणारे लोकांची वाट नव्हती अशा ठिकाणी जाऊन बसले, बघू म्हणले खरंच मला परमात्मा जीव खाऊ घालतो का, असं बसून गेले, काय फरक पडत नाही म्हणजे चार पाच दिवशी सत्र. स्वामी विवेकानंद जाऊन बसले, भगवंताचं चिंतन करू लागले, कुठली चिंता नाही काही नाही, अधिकार होता त्यांचा. तर त्या गावामध्ये एक शुद्ध शाकाहारी खानावळ होती, मालकरी माणूस होता, चांगला माणूस होता, सज्जन माणूस होता, तो कधीही दुपारी झोपत नव्हता, कधीही त्याला दुपारी झोप घ्यायची सवय नव्हती, पण त्या दिवशी त्याला दुखी आली, दुपारी आज काय झालं काय म्हणतो, झोपच उलाली, झोपला तो त्याला स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये त्याला ते सगळं दृश्य दिसलं, तिथे भव्या वेशामध्ये एकदम तेजस्वी पुरुष बसलेले आहेत, महात्मा पुरुष बसलेले आहेत, आणि ओट म्हणले त्यांना जेवण देऊन दे, सगळं व्यवस्थित त्यांना जाऊन जेव घाल, अशा प्रकारचा आवडत खडबडून म्हणले मला काय दिसलं हे, तिथं कोण असेल मनुष्य, बघूच म्हणला काय खरं स्वप्न खरं करतो, म्हणून त्याला तो व्यवस्थित तिथे वरण भात भाजी पोळी शिरा चटण्या बिटण्या लोणचे काय असेल ते
सगळं व्यवस्थित वगैरे डब्यामध्ये घेतलं आणि तो घेऊन बरोबर त्याला स्वप्नात जसं दिसलं तसं त्या ठिकाणी गेला स्वामी दिसू शकतो जाऊन दर्शन घेतलं म्हणजे तेच जे स्वप्नात बघितलं होतं तसेच झाड तेच ठिकाण आणि तेच ग्रस्त. नमस्कार केला स्वामीने उकळे उघडले आणि कुणीकडे जेवण घेणार जेवण घेणार तुला कसं काय कळालं मी इथे कळालं म्हणून तर आठ म्हणत कळालं म्हणून कसं काय कळलं मग त्याने सांगितलं तसं असं असं झालं मग स्वामींना वाटलं की तिथेला एक ना एक श्लोक एवढं काही लिहिलेलं आहे ते एकदम ओके त्याच्यात कुठल्याही प्रकारची शंका घ्यायची गरज नाही. नाथांनी सुद्धा ते म्हणे एका जणा धनी न घ्यावा संशय कुठलाही संशय घ्यायची गरज नाही असं भगवान त्या ठिकाणी म्हण दैवास्तव देहाचे पान जो चिंतीना देह भरण तो महायोगी जाण दैवयोगी ते खऱ्या अर्थानं महायोगी आहे तो. आता अवधारी सांगे नाणिक जे ब्रह्माग्नी सांगिक तया ते यज्ञ यज्ञ देख उपासिते. आता त्या ठिकाणी पुढचा यज्ञ जो आहे त्याचं वर्णन या पुढच्या श्लोकामध्ये होतं. आणि आतापर्यंत आपण काय केलं ब्रह्मयज्ञ बघितलं भगवत अर्पणरूपी यज्ञ बघितलं आता अभिन्नतारूपी यज्ञ आहे म्हणजे जीव ब्रह्मैक केले आहे जीवाचं ब्रह्मामध्ये हवन करणं जीव ब्रह्मच आहे पण या जीवानं या इंद्रियाच्या माध्यमातून पंचविषयाकडे धाव घेतली तो आहे परमात्माच आहे म्हणून तुम्हाला त्या दिवशी येतो हे ब्रह्म चैतन्य ईश्वर चैतन्य कुटस्थ चैतन्य जीव चैतन्य हे जे जीव चैतन्य आहे चारही चैतन्य म्हणजे एकच आहे एकच आहे तरी परंतु हा जो जीव चैतन्य आहे ना यांनी पंचविषय पंच इंद्रियाच्या द्वारे याची पंचविषयाकडे खाव तुम्ही आम्ही समजा आपल्या जीवाला कधी वाटत नाही की आपण देव आहोत म्हणून आपल्याला हेच खरं वाटतं पंचविषय शब्दस्पर्श रूप सुगंध याची आपली धाव इकडंच आहे खा प्या मजा करा कपडे लते घरदार गाड्या घोड्या बंगले वगैरे हे सगळ्या गोष्टी पाहिजे याच्यातच आपण ब्रह्ममान झालेलो याच्यात ब्रह्ममान झाले म्हणून या जीवाचं ब्रह्मामध्ये हवन करायचं म्हणजे बाबा हे जीव त्या ठिकाणी संसाराला चिटणं चिटकता याने ब्रह्मरूप व्हावं याला जीव ब्रह्मैक्य काळा म्हणतात जीव ब्रह्मैक्य काळा जसं तुकोबाने त्या काल्याच्या प्रसंगामध्ये भगवान त्याला सांगितलं देवा यांच्या शिजोऱ्या तुम्हाला तुमच्यात मिळवून घ्यायला लागतील भगवान म्हणे व तुमचं एकट्याचं धकून घेऊ संत काय आपलं पोटे धडत असतात आपलं काम झालं म्हणजे झालं एकाच्या कैवारे उगवी अनेकांचे पोळे सगळ्यांना त्या ठिकाणी तुमच्यामध्ये विलीन करून घ्यावं लागेल त्याला भगवान त्याला तो आनंद दिला त्याला जीव ब्रह्मैक्य काळा म्हणतात त्याच्याबद्दल हा श्लोक आहे. अष्टांगयोग साधना जे आहे त्या ठिकाणी त्याला आधी दमा इंद्रिय योगाचे ते भाग्य क्षमा आधी दमा इंद्रिये ते भाग्य तुम्हाला पाहिजे असेल योगाचं इंद्रियाचं दमन करावं लागेल. इथे वर्णन आलेलं आहे महाराज एक संयम आम्ही होत्री जे युक्तित्रयाच्या मंत्री यजन करीती पवित्री इंद्रिय द्रव्य अशा प्रकारचे हे योग साधनेच्या द्वारे इंद्रियाचं दमन करायचं कारण इंद्रियाचं तुम्हाला माहिती आहे ते विषयाकडे धाव आहे म्हणून योग साधनेचे जे काही प्रकार आहेत त्याच्यामध्ये मूळबंध आहे जालंधर बंध आहे ओडियाना बंध आहे आणि या सगळे इंद्रियरूपी हवीर द्रव्याचे त्याचे जे विषय अशा प्रकारचं हे त्याच्यामध्ये हवन करायचं म्हणजे ते धारणा ध्यान समाधी वगैरे आणि मग त्या समाधी सुखामध्ये ती हे झालं पाहिजे इंद्रियाची धाव विषयाकडे होता कामाने इंद्रियाला काव्या ताव्यामध्ये धाव लागते योग मार्गा कुणालाही जमत नाही त्या गोष्टी एक एक जे काही प्रकार आहेत त्या योग मार्गातले कुठे बसावं काय बसावं कशी भूमी असायला पाहिजे कसं वातावरण असायला पाहिजे आणि सगळं इंद्रियाला कसं ताब्यात ठेवायला पाहिजे
युक्त हार विहार युक्त चेष्ट कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः। युक्त खाणं, युक्त आहार, युक्त विहार आणि सातत्यानं ते करत राहणं, किती वेळ करावा हे सगळं असतं, त्याला गुरुशिवाय ते जमत नाही। योग मार्गातून समाधीपर्यंत जाण्यासाठी सद्गुरूच्या सल्ल्याने जावं लागतं, कारण ते षडचक्र भेदन जे आहे ना, त्याच्यामध्ये जर आपल्या काही क्रिया चुकल्या तर एखादा नवीनच आजार निर्माण, जर काही चुकलं तर, कारण ते सगळं शरीर अगोदर सगळ्या याच्यावर त्या टाचेवर, ते तुम्हाला सहाव्या अध्यायामध्ये विस्तृत लक्षात येईल की त्या अगोदरद्वाराजवळ मलमूत्रद्वाराच्या मध्यंतरी चार बोटाची जागा असते, त्याला शिवनी म्हणतात, शिवनी। त्या शिवनीमध्ये टाच जी असते डाळतात, ती तिथे दाबून धरावी, त्याच्यावर सगळं शरीर तोलून धरावं लागतं, आणि प्राण अपानवायू, अपानवायू म्हणजे गुरुद्वारातून येणारा जो अपानवायू, वरून प्राणवायू, या दोन वायूचं ज्या ठिकाणी प्राण अपानवायूचे जे दोघांचं मिलन घडून आणावं लागतं, त्यावेळेला ते एक एक चक्र भेदन होतं। ते सगळं सहाव्या अध्यायामध्ये, इथे फक्त त्या यज्ञाच्या माध्यमातून आल्यामुळं आता तिकडं आपल्याला सध्या एवढं जाण्याची गरज नाही, सोळा सहावा अध्याय लागल्यानंतर बघू ती गोष्ट। तर इथे हे सगळं सांगितलेलं आहे की एक संयमाने होते जे युक्त त्रयाच्या मंत्री यजन करती पैत्री इंद्रिय द्रवी एका वैराग्य द्रवी वळे तव संयती विहार केले ते अपावत झाले इंद्रियान वैराग्यरूपी सूर्याचा उदय झाल्यामुळे संयमाची जी यज्ञशाला केली असते त्या शाळेत कित्येक विरक्तांचे इंद्रियरूपी अग्नी आयुर्वेकाचे आच्छादन दूर करून प्रज्वलित झाले असतात। ती विरक्तीची मा ज्वाळा घेतली तो विकारांची इंधने पैपली, विरक्तीरूपी ज्वाळा निर्माण होतात आणि मग अनेक विकार जे आहे ना ते विकाररूपी इंधन तिथे घेऊन जातात। ते अशा धुणे सांडली पाचही कुंडे, चित्तातल्या आशा वगैरे हे सगळ्या हे धूर निघून जातात। मग वाक्यविधीची आणि रोडी विषय अवती उदळी उदळली हवन केले कुंडी इंद्रियाग्नीच्या, मग ती जी अग्नी गुरुवाक्याने सांगितलेल्या विधीच्या पद्धतीने इंद्रियाग्नीच्या कुंडात विषयांच्या पुष्कळ आवती देऊन हवन केलेले असतात। त्या इंद्रियाग्नीच्या कुंडामध्ये विषयांच्या आवतीमध्ये एक प्रकारचं आपल्या इंद्रियाला विषयापासून इंद्रिय जर एखाद्या विषयाकडे धावू लागले तर त्याला संयम करतो, त्याला धावू द्यायचं नाही, कारण मनाचं त्याच्यावर काय पाहिजे धावा पाहिजे, कारण ते धावत्याची बाहेर असते, डोळ्याला काही पाहावं वाटतं, कानाला काही ऐकावं वाटतं, जिभेला काही खावं, असे ते आहेत मला, त्या त्वचेला बी काही नरम नरम वगैरे सगळं असावं लागतं, हे इंद्रिय जे आहे ते असे सोकांडलेले आहेत, ते बाहेर धावतात। मग काही असं मनामध्ये एखाद्या विषयाचं चिंतन सुरू झालं की मग ते कुठेल्या कुठे माणसाचं पतन होईपर्यंत घेऊन जातं, मग सुरू झालं की लगेच त्याला आठवावं लागतं, सुरू झालं की आठवावं लागतं, अशा प्रकारचे आहे। मग ते गुरुवाक्यरूपी अग्नीमध्ये त्याचं हवन करावं लागतं, असा तो अभ्यासाचा योग अभ्यास योग आहे, हे सगळं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे। हे सगळे यज्ञ आहे तुम्हाला मी सांगितलं तर अभिन्नतारूपी जो यज्ञ आहे, असतपासून संपूर्णपणे विमुख होऊन परमात्म्यात लीन होणे अर्थात परमात्म्या व्यतिरिक्त भिन्न आपली स्वतंत्र सत्ता न ठेवणे हा अभिन्नता रूपी यज्ञ आहे। असत म्हणजे हा संसार, सगळ्या खोट्या संसारापासून आपला अंतकरण विमुख झालं पाहिजे आणि तेच परमात्म्यामध्ये लीन करायचं, खोट्या संसार जो आहे त्याचा त्याग करायचा, त्याची आसक्ती सोडायची आणि परमात्म्यामध्ये लीन, परमात्म्या व्यतिरिक्त आपली स्वतंत्र कुठलीही सत्ता नाही, तो भगवानच आहे सगळीकडे, अशा प्रकारचा भाव ठेवून हे अज्ञाचे प्रकार या ठिकाणी सांगितलेले आहे। अपृक्ष ज्ञानाने प्रफुल्लित झालेल्या आत्मविषयक
ध्यान समाधी रूप असलेल्या संयम रूपे असलेल्या योगाग्नीमध्ये हवन करतात. एक पार्था दोषी क्षाळीने सर्वथा एक हृदयाला निमंथावे डोकेला. ते जे मंथा वगैरे करून ते अग्नी वगैरे प्रकट करतात ना, सत्सत्वे अशा प्रकारचं ते मंथन करून त्या ठिकाणी हा जो अग्नी निर्माण करायचा तो उपशमे निहटीला धैर्य धारे धारे दाटीला गुरुवाक्य काढल्या बळकटपणे आणि तो मंथा शांतीने बळकट केला. सात्विक धैर्याचे दान दिले व गुरुवाक्य रूपी मंत्राने बळकटपणाने ओढून अग्नी परोक्ष ज्ञान रूपी अग्नी प्रकट केला. ते रूप काय सगळं हे यज्ञाचे सगळे रूप केलेले आहे. ऐशे समर्षे मंथन केले त्याचं झडकरी काळ आले जे उज्ज्वल झाले अज्ञानाग्नीचे. याप्रमाणाच्या साधकाने जीव ब्रह्मत्याचे निधिध्यासनाने मंथन केले असता ते लवकर उपयोगाला आले, कारण त्या मंथनाच्या योगानं हृदय रूपी अग्नी ज्ञानाग्नीचे प्रज्वलन झाले. पहिला अर्धिसिद्धीचा संभ्रम तो निघतून गेला. अर्धिसिद्धीचा जो प्रतिबंध आहे तो त्या ठिकाणी धूर म्हणून निघून गेला. मग प्रकटला सूक्ष्म विस्फुलिंग. या साधकाच्या ज्ञानप्राप्तीच्या साधनावर अष्टांगयोगाचाही अभ्यास चालू असतो. त्यामुळे पहिला समृद्धीचा आणि महादी सिद्धीचा अस्ताव्यस्त पसरलेला धूर निघालेला असतो. मग त्या ध्यानाग्नीची बारीकशी ठिंगी प्रकट होते. त्या मनाचे मोकळे तेची पेटवून घातले जे यमनियमे हळवारले ऐके होते. मग यमनियमाच्या अभ्यासाने वाळून हलके झालेले व संकल्पिकल्परित होऊन मोकळे झालेले जे होते ते मनाचे ऐते इंधन समाधी अग्नीला घातले. हे जे सगळे यज्ञ मी तुमच्या समोर सांगितले त्याच्यामध्ये संयमरूपी यज्ञ एकांत काळात आपल्या इंद्रियांना विषयात प्रवृत्त होऊ न देणे हा तो संयमरूपी यज्ञ तुम्ही ऐकला. आता विषय हवनरूपी यज्ञ कोणता आहे? व्यवहार काळात इंद्रियांचा विषयाशी संयोग झाल्यावरही त्यात रागद्वेष उत्पन्न होणं न देणे अशा प्रकारचा व्यवहार. व्यवहार करत असताना इंद्रियांचा विषयाशी संयोग होतो आणि त्यावेळेला माणसाच्या याच्यामध्ये रागद्वेष निर्माण होतात. चांगली गोष्ट आपल्याला मिळाली की माणसाला काय होतो? आसक्ती निर्माण होते. नाही झालं मनासारखं तर द्वेष निर्माण होतो. एखाद्याला लाख रुपये देणगी दिले तर त्याच्याविषयी प्रेम निर्माण होतो. कोणी काही दिलं नाही तर त्याच्याविषयी काय निर्माण होतो? द्वेष निर्माण होतो. म्हणून एखादे मोठे मोठे कार्यक्रम करत असताना सुद्धा त्याच्यापासून आनंद निर्माण व्हायचा राहतं बाजूला, रागद्वेष निर्माण होतो. काल आम्ही तिथे परवा गेलो आलेला तिथं ते सांगू लागले की हा माणूस दरवर्षी लाख रुपये मग त्याचं फार गोड कौतुक त्याचे गोडवे गात होते. पण जो काहीच देत नाही त्याच्याबद्दल तुमच्या मनात काय व्हावं? जो लाख रुपये देतो त्याच्याविषयी जर तुम्हाला प्रेम असेल तर काहीच न देणाऱ्याबद्दल सुद्धा तुमच्या मनात तेवढंच प्रेम असलं पाहिजे, तरच तुम्हाला परमार्थ कळाला नाही तर कळालाच नाही. म्हणून तर काही तुमचे सर साईबाबा वगैरे काय म्हणतात, जो देगा उस्तावी भला जो न देगा उस्तावी. हे वर्ण कर्म तुम्हाला सगळं कळालं पाहिजे. अशा प्रकारचे हे यज्ञ इथे वर्णन केलेले त्याने साधुपणे ज्वाळा समुद्धा मग वासनांतराची असमिधा स्नेहेशी नाना विधा जाळल्या. त्या इंधनाच्या भडका भडकपणामुळे समाधी अग्नीच्या ज्वाळा मोठ्या झाल्या. मग त्या ज्वाळेत स्त्री पुत्रादिकांच्या आसक्तीसह नाना प्रकारच्या विषय वासनांच्या समा समिधा जाळून टाकल्या. अशा प्रकारचा जो अग्नी आहे तो संयम मनाचा संयम करून जो समाधी रूपी अग्नी निर्माण झालेला ना त्याच्यामध्ये ह्या सगळ्या संसारातल्या परिवारातल्या ज्या काही वासना आहे स्त्री पुत्रादिकांच्या ठिकाणी असलेले आसक्ती हे सगळ्याची सगळ्या संविधान समून सगळ्या विषयाच्या ठिकाणी असलेल्या वासना या सगळ्या त्या यज्ञात टाकणाऱ्या ज्या संविधा आहेत त्या सगळ्याची सगळ्या त्याच्यात टाकून त्याचं स्वाहा आणि त्या अंगाला मग ते ध्येय प्राप्त करून घेतलं. ते जर सोहम मंत्रे दीक्षिती इंद्रिय कर्माची आहुती ते ज्ञानानरी प्रदीप्ती झाल्या. त्यावेळी आत्मसाक्षात्कार आणि निर्विषमाधी यांचा अभ्यास करणाऱ्या दीक्षितांनी मी ब्रह्म आहे अशा मंत्राने प्रदीप्त झालेल्या त्या ज्ञानात ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय यांच्या व्यवहाराच्या आहुती देऊन टाकल्या. तिथे तुम्हाला मी ब्रह्म आहे अशा प्रकारे बोध केलेला जातो. ते
त्या याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या व्यावहारिक अंगाने ज्ञानेंद्रियेचे विषय कर्मेंद्रियांचे विषय हे सगळे तिथे आहुती करून द्यावे लागतात. म्हणजे विषय वासना सगळ्या संपूर्ण पाठी प्राण कर्माचे सुईनिशी पूर्ण पुन्हा होती पडली अवधाशी ते अवभृत समरसी सहजे झाले. नंतर प्राणाच्या श्वासादी क्रियारूपी स्वपात्रासह अगदी पूर्ण होती पडली असता यावेळी सहजच ज्ञानाने जीवाचे ब्रह्माशी समाधीने वृत्तीचे अज्ञाशी अशा दोन ऐक्यात दीक्षितांचे अवभृत स्नान होतात. ऐकणे कठीण कोणाला असं वाटेल की हे त्याच्यामुळे मी शब्दशः तुम्हाला सांगू लागलो. या सगळ्या गोष्टी एवढ्यासाठी सांगलो. आता प्राण म्हणजे कसं, जसे ती समाधी असते ना तिथं प्राणाच्या सुद्धा क्रिया बंद होतात. म्हणून तर हे चांगदेव महाराज वगैरे जे आहेत ना त्यांचे एकदम शरीर स्थिर आहे. झोपेत सुद्धा आपल्याला समाधीत लागलेलं आहे पण तिथं प्राणाची क्रिया चालू असते. झोपेत असते झोपेत आपल्याला काय करतो निद्रिताचे शेजेशी आणि साप दैशी उर्वशी. निद्रिताच्या शेजेला साप जरी आला तरी त्याला त्याचा साथ सांगतो म्हणायची काही गरज नाही, घ्यायची गरज नाही. आणि एखादी उर्वशी आली तरी त्याला त्याचं काही सुख दुःख नाही. अशा प्रकारचं मामीनं वर्णन केलं. पण त्याला प्राणाची गती चालू असते. तुम्ही झोपलेल्या माणसाकडे बघा त्याचा प्राण आपल्याला दिसत असतो. श्वास पोट वगैरे हसत राहतं. कधी काही माणसं भरत राहतात भरत राहतात वगैरे हे दिसत प्राणाने. पण समाधीमध्ये ते सुद्धा दिसत नाही. प्राण सुद्धा स्तब्ध झालेला दिसतो. आपल्याला वाटतं गेला कदा पण ते गेलेला नसतो. 1400 वर्ष ते चांगले मारत राहिले ना ते असे स्थिर राहिले असतो. तर ती समाधी लावून म्हणजे त्याला खूप मोठा अभ्यास लागतो. कोणाची लागत नाही बरं. आपण जर केलं ना घरी बसून तर आपल्याला झोपत लागलं. दुसरं काही समाधी माझी राहिली बाजूला एखादा जरी तुम्ही तसा प्रयत्न केला तर गोधडी जवळ येऊन बसा. अशा प्रकारचे हे आहे पाठी प्राण कर्माचे सुनिशी पूर्ण आहुती पडली अवधाशी त्याचा अवृत समरशी सहजे झाले. मग आत्मबोधीचे सुख जे सैमाग्नीचे हृतशेष तोच प्रौढाशुनी घेतला आली. मग आत्मज्ञानाचे सुख आणि धारणा ध्यान आणि समाधी याच स्वरूप जो संयम तोच कोणी अग्नी. त्यात इंद्रिय कर्मे आणि प्राणकर्मे यांची आहुती दिल्यानंतर अवशिष्ट जे समाधी सुख तोच प्रौढाश म्हणजे प्रौढाशे सेवन करावे. इंद्रियाचे कर्म म्हणजे इंद्रियांचे विषय कर्मेंद्रियांचे कर्म हे सगळे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय त्यांचे विषय या सगळ्याची आहुती दिली ना म्हणजे समाधीचं सुख माणसाला प्राप्त होतं. आनंद प्राप्त होतो तोच प्रसाद आहे. प्रोकाश म्हणजे यज्ञनारायणाने दिलेला प्रसाद आहे. एक ऐशियाई यज्ञ मुक्त देत आले त्रिभोणी या यज्ञ क्रिया परिणामी परी प्राप्त येते. मग मी सांगतोय की बाबा अशा वेगवेगळ्या साधनानं ते ध्येय प्रत्येकानं प्राप्त करून घेतलंय. काहींची योगा नाही योग मार्गाची प्रक्रिया आहे. काहींची कर्म मार्गातून त्यांनी प्राप्त करून गेलेले काही भक्तियोगातून ते प्राप्त करून घेतलेलं आहे. या यज्ञक्रिया तरी आणली पण यज्ञक्रिया वेगवेगळ्या आहेत पण प्राप्य ते एक. त्यांना मात्र प्राप्य मात्र ते एकच करायचं आहे. अशा प्रकारचे हे सगळे यज्ञ तुम्हाला आम्ही उरलेले पुन्हा उद्या सांगणार आहोत. हे समाधरूपी यज्ञ आहे. मन बुद्धीचे संपूर्ण इंद्रिय आणि प्राण यांच्या क्रियांना रोखून ज्ञानाने प्रकाशित झालेल्या समाधीत स्थित होणं इथपर्यंत आपण सांगितलेले किती यज्ञ तुम्हाला सांगितले आता लक्षात राहिले का. 6 यज्ञ सांगितले. 6 यज्ञाचं ध्येय तो परमात्मा आहे. तुमचा समत्व भाव आहे. निष्कर्म स्थिती आहे. हे सगळं लक्षात ठेवा. आनंद धरा तुम्ही. तुम्हाला जिथे लवलेशीत काही दुःख नाही असा तो ब्रह्मानंद प्राप्त करून देणारे हे सगळे यज्ञ आहेत. त्याच्यापैकी 6 यज्ञ आपण बघितले. ब्रह्मयज्ञ भगवत दर्पणरूपी यज्ञ अभिन्नतारूपी यज्ञ कर्तव्य कर्मरूपी यज्ञ संयमरूपी यज्ञ विषय हवनरूपी यज्ञ समाधीरूपी यज्ञ हे 6 यज्ञ पाहिले. आता या सगळ्या यज्ञाचे सरळ सरळ तुम्हाला एकदा वाचून दाखवतो अर्थ म्हणजे नंतर आपण उरलेला जो वेळ आहे तिथे आपण या कार्यक्रमाला इथेच थांबूया. ब्रह्मयज्ञाचं लक्षण होतं कारण आता हे जे तुम्ही ऐकलं सगळ्या गोव्या वगैरे एवढं लोकोक्या दिलं असं काही नाही. आता शॉर्टकट स्वीट बट शॉर्ट बट स्वीट
आणि इंग्रजी भाषेमध्ये म्हणायचं पण उचा होतो बुट ते बट म्हणायचं झालं पण ते लिहिता काय बुट लिहिता काय त्याची स्पेलिंग काय बघूटच झालं नाही आपण त्याला बट म्हणायचं असं आहे ते इंग्रजीचं फरक बघता प्रत्येक कर्मात कर्ता करण क्रिया पदार्थ इत्यादी सर्वांना ब्रह्मरूपाने अनुभव करणे हा ब्रह्मयज्ञ आहे. यज्ञाची सामग्री यज्ञ करणारा यज्ञ अवधी टाकणारा सगळे ब्रह्मच आहे. हा पहिला भगवत अर्पण रूपी यज्ञ संपूर्ण क्रिया आणि पदार्थ यांना केवळ भगवंताचे आणि भगवंतासाठीच मानणे हा दुसरा यज्ञ. अभिन्नता रूपी यज्ञ तिसरा. असतपासून म्हणजे फट्यापासून संपूर्णपणे विमुख होऊन परमात्म्यात लीन होणे अर्थात परमात्म्या व्यतिरिक्त भिन्न आपली स्वतंत्र सत्ता न ठेवणे हा तिसरा यज्ञ. त्या यज्ञाचं नाव आहे अभिन्नता रूपी यज्ञ. चौथा कर्मरूपी यज्ञ केवळ दुसऱ्यांच्या हितासाठी संपूर्ण कर्तव्य कर्म करणे आपल्याला शेवट प्राण जाईपर्यंत सुद्धा आपल्याला ज्या गोष्टी मिळाल्या सगळ्या त्या दुसऱ्याच्या कल्याणासाठीच वापरायच्या आणि ते सगळं करत असताना कोणाकडून मोठे बनायचे हाव ठेवायचे नाही. दोन माणसाने आपल्याला चांगलं म्हणलं पाहिजे घरात कुटुंबामध्ये आणि मला कोणीतरी नवाजलं पाहिजे तुम्ही लई चांगलं केलं तुम्ही लई चांगलं केलं अशी काहीही आशा ठेवायची नाही. हा एक चौथा यज्ञ आहे. संयम रूपी यज्ञ हा तिसरा सांगितला हा तुम्हाला. आता हा संयम रूपी यज्ञ आहे. एकांत कालात आपल्या इंद्रियाला विषयात प्रवृत्त होऊ न देणे. एकांत वाद जरी असला तरी मनाला विषयाकडे भरकटू द्यायचं नाही. कुठलेही पण जे विषय डोक्यात आणायचे नाही. तो सगळ्याचे सगळा कचरा जो आहे तो या या सगळ्या ज्ञान या गाडीमध्ये टाकून द्यायचा. त्याच्यानंतर विषय हवारूपी यज्ञ. व्यवहार काळात इंद्रियांचा विषयाशी संयोग झाल्यावरही त्यात रागद्वेष उत्पन्न होऊन देणे अशा प्रकारचे. त्याच्यानंतर मन बुद्धीसहित संपूर्ण इंद्रिये आणि प्राण्यांच्या क्रियांना रोखून ज्ञानाने प्रकाशित झालेल्या समाधीत स्थित करणे हा समाधी रूपी यज्ञ आहे. असे आपण सहा यज्ञ बघितले. उद्याच्या कथेमध्ये द्रव्ययज्ञ तपोयज्ञ योगयज्ञ स्वाध्याय रूपी यज्ञ प्राणायाम रूपी यज्ञ स्तंभवृत्ती म्हणजे ते दुसरं प्राणायाम रूपी यज्ञच आहे तो. त्या सगळ्याचे विचार आपण उद्या रात्री 9 ते 10 फक्त आज या सगळ्या याच्यामुळे गणेश विसर्जनामुळे गणराजांचा हा 10 दिवसाचा सोहळा मोठ्या आनंदानं पार पडलेला आहे. भक्तगण मंडळी मनोभावाने भक्ती केलेले आता हे गणराज जे आहेत हे सगळं या भक्तांचं सगळं ऐकून ते आता थोडं विचारही करते को यांना नेमकं काय करणार असो विनोदाचा सोडा इथे आपण थांबू.